नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे चमचमीत झंझणीत कांदा चिवडा हा चिवडा नाश्त्यासाठी अप्रतिम लागतो बनवायला खूप खूप सोपा आणि अगदी पटकन होणारा आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये साधारणतः तीन ते चार चमचे आपण तेल घेतलेले आहे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये साधारणतः अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत आणि थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एकदा काय शेंगदाणे कुरकुरीत आणि अशा प्रकारे लालसर झाले की एका बाउलमध्ये ते काढून घ्या तर शेंगदाणे हे डायरेक्ट फुडिंगमध्ये सुद्धा तळता येतात पण प्रॉपर शेंगदाणे तळले जावेत आणि ते छान लागावेत यासाठी स्पेशली मी सुरुवातीलाच हे शेंगदाणे तळून घेतलेले आहे म्हणजे डायरेक्ट हे शेंगदाणे आपण चिवड्यामध्ये मिक्स करू शकतो आता त्याच तेलामध्ये थोडंसं हिंग वापरायचंय साधारणतः अर्धा चमचा एक चम्चा भर मोठा चमचा मोहरी एक चमचा जिरं जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये भरपूर असा कडीपत्ता आणि यामध्ये साधारणतः दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित मोठ्या मोठ्या ठेचून घेतलेल्या आहेत म्हणजे चिवड्यामध्ये याचा फ्लेवर खूप छान येतो आणि या कांद्या चिवड्यामध्ये लसूण वापरल्यामुळं हा चिवडा खमंगही होतो तर आता व्यवस्थित लसूण तळला जावा यासाठी त्याला सतत परतत राहा आणि तो करपू नये याकरता सतत आपल्याला हलवत राहायचे दोन ते तीन मिनटानंतर लसणाचा कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला साधारणतः दोन कांदे टाकायचे आहेत अर्थातच कांदा चिवडा या आहे याचा अर्थ आपल्याला कांदा जास्त वापरणं गरजेचं आहे कांदाही मस्त व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बऱ्याचदा असं होतं की कांदा चिवडा बनवला की कांद्यामध्ये जर मॉइश्चर असेल तर चिवडा हा नरम पडू शकतो यासाठी कांदा व्यवस्थितच आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा चिवडा नरम पडणार नाही आणि तो कुरकुरीत असेल आता व्यवस्थित यामध्ये एक चमचाभर हळद पावडर आणि त्यानंतर लाल तिखट चवीनुसार एक चमचाभर एक चमचाभर धने पावडर आणि चवीनुसार लागल तसं मीठ यामध्ये आपण एक चमचा चिवडा मसाला टाकलेला आहे हा ऑप्शनल आहे तर जर तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल असाही चिवडा खूप छान होतो व्यवस्थित हलवून घ्या चिवड्याची फोडणी आपली तयार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारणतः पाव किलो आपण मुरमुरे घेतलेले आहेत आणि मुरमुरे हे व्यवस्थित फ्रेश असावेत जर मुरमुरे खूप जास्त दिवसाचे असतील तर चिवडा बनवण्याच्या अगोदर त्याला मायक्रोवेवमध्ये पाच मिनटं गरम करून घ्या म्हणजे छान चिवडा तुमचा तयार होईल आणि तो कुरकुरीत असेल जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर थोड्या वेळ उन्हामध्ये मुरमुरे जर ठेवले तर ते व्यवस्थित कडक होतात चिवडा व्यवस्थित फोडणीमध्ये टाकून हलवून घ्या आणि यामध्ये जे काही शेंगदाणे आपण तळून ठेवले होते ते सगळे शेंगदाणे ॲड करून घ्या आणि परत एकदा हा चिवडा मिक्स करून घ्या तर हा चिवडा अगदी मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे चिवडा कुरकुरीत होतो तो, तो कुठेही नरम पडत नाही आणि या प्रकारचा चिवडा अगदी झटपट तुम्ही नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्समध्ये चार पाच वाजतासुद्धा आपण जेव्हा स्नॅक्स करतो संध्याकाळच्या कर वेळी त्यावेळीसुद्धा तुम्ही खाऊ शकता अतिशय हेल्दी आणि पौष्टिक हा चिवडा आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा चिवडा मस्त झाला याचा कलर आणि याची टेस्ट अप्रतिम आलेली आहे चिवडा मसाला मिक्स केला की चिवडा खूप खूप छान होतो आता आपण हा चिवडा सगळा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे पहा यामध्ये जे काही शेंगदाणे वापरलेत ते कुरकुरीत आणि मस्त कलर आलेलं आहे तर तुम्ही नक्की बनवून पहा चिवडा पूर्ण थंड होईपर्यंत तसाच तो आपल्याला कढईमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा चिवडा आपण एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवला तर तो जास्त दिवस खाता येईल तर रेसिपी आपल्याला कशी वाटली याचा फीडबॅक नक्की कळवा